मस्त मार्केटसारखा क्रेमी दाटसर आणि थंडगार फालुदा घरच्या घरीच बनवूया, ते पण फक्त 10 मिनिटांमध्ये। नमस्कार, मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। मस्त मार्केटसारखा दाट क्रेमी आणि थंडगार फालुदा बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर पॅकेटचं दूध घेतलं आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। आता हे दूध मी गरम करायला ठेवलं आहे। हे दूध गरम करायला ठेवत असताना याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं। मिलीमध्ये म्हणाल तर 100 ते 150 मिली पाणी घालायचं। आता याच्यामध्ये पाणी का घालायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच। तर हे बघा, इथे आपलं दूध गरम झालेलं आहे। दुधाला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा फिरवून घ्यायचा आणि असंच हे 1-2 मिनटं उकळवून घ्यायचं। तर यानंतर इथे मी फालुदा प्रीमिक्स घेतलं आहे। तर हे बघा, इथे मी पिस्ता फ्लेवरचं फालुदा प्रीमिक्स घेतलं आहे। तुम्ही गुलाब फ्लेवरचं किंवा अजून कुठल्या फ्लेवरचं पण घेऊ शकता। हे फालुदा प्रीमिक्स आपल्याला 75 रुपयाला भेटतं। एवढ्या प्रीमिक्समध्ये आणि 1 लिटर दुधामध्ये आपले 4 ग्लास फालुदाचे तयार होतात। आता दूध छान 2 मिनटं उकळलं की काय करायचं, हे फालुद्याचं प्रीमिक्स आपल्याला पॅकेट कट करून घ्यायचं आणि हे याच्यामध्ये घालायचं। तर याच्यामध्ये फ्लेवर, साखर वगैरे सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा काहीच घालायची गरज नाही। फक्त हे फालुदा प्रीमिक्स घालायचं। इथे फालुदा प्रीमिक्स घातलेलं आहे। साखर वगैरे एकदम याच्यामध्ये व्यवस्थित असते। तुम्हाला तरीही अगदीच गोड हवं असेल तर तुम्ही 1/2 चमचा साखर घालू शकता, पण एवढ्या प्रमाणामध्ये हे बरोबर होतं, त्यामुळे साखर वगैरे घालायची काही गरज नाही। आता फालुदा प्रीमिक्स घातल्यानंतर हे साधारण दाटसर होईपर्यंत असंच शिजवून घ्यायचं। अंदाजे 1-5 ते 7 मिनटं हे शिजवून घ्यायचं। 5-7 मिनटं शिजवल्यानंतर आपला फालुदा एकदम व्यवस्थित तयार होतो। सुरुवातीला दूध गरम करायला ठेवलेलं असताना मी याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं होतं, कारण की हा फालुदा शिजत असताना हे दूध आटलं जातं आणि तो अजूनच दाटसर होतो, त्यामुळे सुरुवातीला याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालायचं। तर उकळी आल्यानंतर 7-8 मिनटं हा फालुदा शिजवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता 7-8 मिनटानंतर हा फालुदा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आणि एकदम दाटसर असा तयार झाला आहे। आता गॅस बंद करायचा, हे 1-2 मिनटं असंच हलवत राहायचं, म्हणजे थोडंसं थंड होईल आणि त्याच्यानंतर हे 1/2 पाऊण तास असंच थंड होऊ द्यायचं। हे रूम टेम्परेचरला आलं की त्यानंतर काय करायचं, हे फ्रीजमध्ये ठेवायचं। 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे मस्त एकदम थंडगार असं तयार होईल। तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर 1/2 तास फ्रीजरमध्ये ठेवलं तरीही चालेल। तर मी 1 तासभर हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त थंडगार दाटसर आणि मलाईदार असा आपला फालुदा तयार झाला आहे। आता आपण हा सर्व करून घेऊया। आता तुम्ही हा फालुदा असा पण पिऊ शकता, पण फालुदा आहे तर आईस्क्रीमशिवाय मजाच येत नाही, त्यामुळे मी ते वरून थोडंसं आईस्क्रीम घातले। बघा, अशा प्रकारे वरून थोडंसं आईस्क्रीम घालून घ्यायचं। पिस्ता फ्लेवरचा फालुदा बनवला आहे तर वरून थोडेसे मी पिस्त्याचे काप घातलेत। हे ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी काहीच हरकत नाही, पण आपला फ्लेवर पिस्ता आहे म्हणून मी थोडेसे घातलेत आणि याचे खाताना याच्यामध्ये चव पण खूप छान लागते। तर तुम्ही बघितलं एकदम झटपट असा फक्त 10 मिनिटांमध्ये घरच्या घरी एकदम दाटसर क्रेमी आणि थंडगार असा आपला फालुदा तयार झाला आहे। तर तुम्हालाही फालुद्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। धन्यवाद।